धन्यवाद। आजचा हा कार्यक्रम समाजासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे, कारण हा माझा पुण्यात तसं पाहिलं तर एक पहिला जाहीर सरकार आहे। एका कॉन्फरन्सला जो कॉन्फरन्स निमित्ताने सरकार झाला, पण ह्या असं खास बोलून जो सरकार होता त्याच्यासाठी खूप आनंद होतं। व्यासपीठावरील सगळे मान्यवर, पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर यादव, सेक्रेटरी डॉक्टर माने, ट्रेजरर डॉक्टर लावंगे, प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर स्मिता गुले, व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर दीपा वाघ, त्याचबरोबर माझे गुरु डॉक्टर जवळ, आजचे त्यांचं व्याख्यान झालं थोडं ऐकलं खूप चांगलं होतं, डॉक्टर सुनील, आज त्यांचा सत्कार झाला, डॉक्टर संजय, तसेच त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो, आणि माझे खास मित्र डॉक्टर राजेंद्र जगताप, त्यांची मूर्ती लहान पण कीर्ती मला समजायला हरकत नाही असे डॉक्टर जगताप, सगळे पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स, ॲडवायझरी कमिटी मेंबर्स आणि उपस्थित सगळे बंधू भगिनींना आणि मेंबर्स। 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी चेन्नईमध्ये इंडियन असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनची सूत्र सांभाळली, जेव्हा तिथं प्रेसिडेंट म्हणून माझी नेमणूक झाली, त्याच्या तिसऱ्या दिवशी परत पुण्यात आलो आणि डॉक्टर जगताप हे लगेचच मोठा बुके घेऊन मला भेटायला आले, तुम्ही आठवत आहे, आणि तसं ते खरंच म्हणलं की म्हणजे माझ्यापेक्षा आनंद त्यांना जास्त झाला, याच्यात काहीच अतिशय होती नाही। डॉक्टर राजेंद्र जगतापची माझी ओळख तसं पाहिलं तर पुणे मॅरेथॉन जेव्हा होतो, जेव्हा सेंचुरी हॉस्पिटल आहे आमची फिजिओथेरपी पीटी, डॉक्टर अपूर्व शेट्टी हे पण त्याच्यात भाग घेतात आणि त्याच्याशी त्यांची ओळख झाली होती, जे प्रल्हाद सावंत आणि ते त्यांच्याबरोबर सगळे आम्ही मिळून काम करायचो, आणि त्याच्यामुळे आमची जवळीक झाली। त्याच्यानंतर एक इमर्जन्सी स्पोर्ट्स मेडिसिन आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स एक होता, त्याच्यात त्यांचं मी नाव नोंदवलं आणि त्यांनी तिथं खूप चांगली कामगिरी केली। डॉक्टर पीटर पटेल म्हणून एक अमेरिकेहून आणि आले होते डॉक्टर, त्यांच्यावर त्यांनी काम केलं, नंतर त्यांची भेट अजून एक दोन ठिकाणी पण झाली। असे हे डॉक्टर जगताप सर्वप्रथम त्यांचं मी धन्यवाद देतो, आणि सगळे पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे सगळे कार्यकारी अध्यक्ष आणि सगळे एक्झिक्युटिव्ह मेंबर्स की त्यांनी हा सत्कार, माझा हा सत्कार इथं आयोजित केला। जवळ सर आम्ही खूप चांगलं सांगतो स्पोर्ट्स मेडिसिनची व्याख्या, म्हणजे स्पोर्ट्स मेडिसिन आणि फॉर स्पोर्ट्स, तर हे बरोबर आहे। स्पोर्ट्स मेडिसिन ही अजूनही एक जी ब्रांच आहे ती एवढी अजून त्याला पॉप्युलॅरिटी नाही आहे, त्याला लोकांच्या मध्ये त्याचं महत्व अजून कमी आहे, पण दिवसेंदिवस त्याचं महत्व चाललंय, कारण आता जसं पाहिलं तर भारतालाही बरेच आता मेडल्स मिळायला लागलेत ऑलिम्पिक्सला, एशियन गेम्सला, नॅशनल गेम्सला, आणि त्याचं एक महत्व वाढलंय, कारण सर्वात जास्त स्पोर्ट्स मेडिसिनचा फायदा काय आहे की टू इम्प्रूव्ह स्पोर्ट्स परफॉर्मन्स, आणि त्याच्यासाठी आज तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि त्या स्पोर्ट्स मेडिसिनच्या माध्यमातून आपण त्या खेळाडूंपर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बऱ्यापैकी त्याचा मनावर घेतला आहे। पुण्यात तसं पाहिलं तर जेव्हा बालेवाडी स्टेडियम होतं ऍक्टिव्ह, आता ते एवढं ऍक्टिव्ह नाही आहे काही पॉलिटिकल कारणांमुळे, पण तेव्हा आपण सेंचुरी हॉस्पिटलतर्फे तिथं स्पोर्ट्स मेडिसिनचं क्लिनिक चालवायचो, आणि त्या ठिकाणी बॉक्सिंगचे कॅम्प्स व्हायचे, शूटिंगचे व्हायचे, हॉकी टीम आपली तिकडं बऱ्यापैकी असायची, बॅडमिंटन टीम असायची, आणि तेव्हा खूप चांगल्याप्रमाणे काम चालू होतं। जेव्हा कॉमनवेल्थ युथ गेम्स पुण्यात झाले तेव्हा मी पॉलिटिकल कमिटीचा चेअरमन होतो, आणि त्या माध्यमातून बरंच काम करण्याचा योग मला मिळाला होता, आणि खूप चांगल्या रीतीने बालेवाडीला ते सगळं आपण सेटअप केलं होतं, पण काही कारणांमुळे पुढे ते कमी झालं, आणि आजकाल जसं पाहिलं तर लग्न कार्य आणि रिसेप्शन याच्यासाठीच ते बॅडमिंटन हॉल वापरले जातात। माझी काय त्याच्याबद्दल हरकत नाही, पण ते कमी करून जर परत जर ते प्रोफेशन्सनी तिथं यासाठी कॅम्प्स भरायला लागले तर एक अजून एक त्याला गर्दी करू शकते, त्या पद्धतीने चालू। पुणे सिटी ही एक इंडस्ट्रियल सिटी आहे, पण स्पोर्ट्स सिटी म्हणूनही आता हळूहळू ओळखले जाले, बरेच काही इव्हेंट्स होतात की त्यामुळे पुणे नेहमी
स्पोर्ट्सच्या पटून पुढे येत असते तर आपण जे काही प्रयत्न करता येतील अजूनही हे कॅम्प कसे आपण परत पुढे लावू शकू हे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साई ज्याला म्हणतात ते साईतर्फे आपण त्याला सांगून त्या गोष्टी करू शकतो. माझी त्यांच्याशी मीटिंग दिल्लीमध्ये प्लॅन आहे आणि आपण ते करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा राजवीर जगताप मला भेटले तेव्हा त्यांनी मला विचारले की काय कसं आता आहे दोन वर्षात काय करायचं आहे. पुणे डॉक्टर्स असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा आम्हाला तुम्हाला देतो आणि जे काही तुम्हाला करायचं आहे ते पूर्ण आम्ही तुमच्या बरोबर आहे. म्हणजे राजवीर जगताप हे खरंच त्यांना एक जो उत्साह असतो आणि चार वर्ष ते हे पीडीएचे प्रेसिडेंट होते आणि बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज त्यांनी केल्या. आताही आपण ऐकलं की यादव सरांनी सांगितलं की वर्षभरात काय काय ऍक्टिव्हिटीज झाल्या म्हणजे इट ग्रेट थिंग. 850 मेंबर कुठल्या असोसिएशनला असतं आणि एवढ्या ऍक्टिव्हिटीज करणं ही मोठी गोष्ट आहे. तर मला तुमची मदत नक्कीच लागणार आहे. माझा एक कार्यक्रम जो माझ्या विचार दोन कार्यक्रम आता पुढच्या 6 महिन्यात घ्यायचे. एक तर एक जे सगळे स्पोर्ट्स बॉडीज पुण्यात आहेत सगळे जिमखाना आहेत पीवायसी क्लब्स आहेत काही कॉलेजेस आहेत युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स सेल्स आहेत बरेच काही आता टीम्स पुण्यात आहेत त्यांचे काही खेळाडू आहेत अशी सगळ्यांची एक मीटिंग घेऊन की आपण पुण्यासाठी काय करू शकतो ती मीटिंग आता लवकरच घेणार आहे. तरी तुमचे पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे 2-3 मेंबर्स पण आपण तिथं एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट सेक्रेटरी बोलूया आणि त्यांच्याकडूनही कल्पना घेऊ. कारण पुण्यात तुम्ही पाहिलं तर ASPT म्हणजे ते खूप मोठी एक ऑर्गनायझेशन आहे आर्मी स्पोर्ट्स फिजिकल थेरपी इन्स्टिट्यूट. नंतर आर्मीचं ते कोरेगाव भागमध्ये तुम्ही पाहिलं ट्रेनिंग सेंटर खूप तिथं छान सेंटर आहे त्या लोकांनाही आपण बोलू. आणि हे जे सेंटर त्यांचे आहेत ते फक्त ते आर्मीच्या लोकांसाठी आहेत पण ते वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स मेडिसिन फॅसिलिटीज तर त्यांचा कसा आपल्या खेळाडूंना उपयोग होऊ शकेल त्याचंही आपण बघू. आणि नंतर एक 1.5 दिवसाची एक CLE घ्यायची की ज्या ठिकाणी एनहान्समेंट ऑफ परफॉर्मन्स किंवा आता परवाच आपण ऐकलं की पेपरात कोणतरी पाकिस्तानी खेळाडू होते गेले 14 दिवसात 3 खेळाडू काही ड्रग्स किंवा काही स्टिरॉइड घेतल्यामुळे त्यांना लाईन. तर हे ड्रग्स आणि आपण बघतच असतो की डोपिंग हे खूप मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्समध्ये होतं त्याच्याबद्दल पण थोडी माहिती आपण त्या 3 दिवसाच्या CLE देऊया. त्यामुळे इट इज इम्पॉर्टंट लोक बरेच वेळा लोक मिसगाईड होतात म्हणजे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायला तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. ड्रग्ज आणि स्टिरॉइड आणि अनाबॉलिक स्टिरॉइड बऱ्याच गोष्टी होतात त्याचा वापर होऊ नये त्याच्याबद्दल पण आपण आपल्या खेळाडूंना तेव्हा माहिती देऊ. आणि त्याच वेळेस जसं राजेंद्र जगताप सांगितलं की डॉक्टर सचिन तेंडुलकर त्यांना पण आपण बोलून त्याच्यावर पण एक संवाद साधू. कारण तसं पाहिलं तर आज याची गरज आहे लोकांना असा एनहान्समेंट परफॉर्मन्स करायचा हे माहिती दिली पाहिजे. त्याचबद्दल प्रिव्हेन्शन ऑफ इंजरीज त्यावेळेस आपण कव्हर करू कारण खेळताना स्पोर्ट्स मेडिसिनचा मेन काम आहे की टू प्रिव्हेंट इंजरीज अँड इफ दे इंजरीज ऑकर टू क्युअर दॅम. कारण कसं असतं की त्या इंजरी स्पोर्ट्स खेळताना होतो माणूस त्या सीझन मध्ये असतो त्या पर्टिक्युलर वेळेला ते टुर्नामेंट असतात आणि इंजुरी झाली की तो पार होतो. आता परवाच ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू IPL मध्ये त्याची इंजुरी झाली तो परत 21 दिवसासाठी ऍडमिट झाला आणि परत गेला. तर अशा इंजुरीज प्रिव्हेंट कसं करू शकतो त्याच्याकडे आपल्याला जास्त महत्वाने बघायला पाहिजे. आणि काही काही त्याच्यात सोपे मार्ग आहेत आज त्याच्या डिटेलमध्ये बोलायची मला गरज नाही. जेव्हा आपण हे CLE करू मी तेव्हा विनंती करेन की तुमचे मॅक्झिमम डॉक्टर्स मी तेव्हा त्या CLE मध्ये पार्टिसिपेट करू. गणेश मेळा क्रीडा मंदिर तिथं मोठी हॉल आहे तिथं करायचं आपलं हेतू आहे आणि त्यावेळेस आपण ही सगळी चर्चा करू. याच्यामुळे आपल्या सगळ्यांनाच फायदा होईल आणि जर इंजरी झाली तर ती कशी लवकरात लवकर बरी करावं. आता प्रवास 2 दिवसाची आमची मोठी मीटिंग होती मॅरियटला पुणे नी कोर्स जवळजवळ 700 डॉक्टर्स इंडियातून आले होते. कालच त्या कार्यक्रमाची सांगता झाली त्याच्यात ACL इंजरीज म्हणजे ACL इंजरी कशी प्रिव्हेंट करायची कुठली तुम्ही नी ब्रेसेस घालू शकता ती इंजरी झाली तरी समजा काही तुमचा महत्वाचा इव्हेंट असेल तर तुम्ही ते खेळू शकता नाही खेळू शकता त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली. कारण शेवटी तुम्ही पाहिलं तर स्पोर्ट्स इंजरी मध्ये खांदा आणि गुडघा हे दोन मॅक्झिमम इंजरीज तुम्ही बघता. कारण खुंबा म्हणा किंवा रिस्ट म्हणा अँकल म्हणा याच्या इंजरीज होत आहेत. तर नी जॉईंट अँड हिप जॉईंट द नी अँड द शोल्डर जॉईंट इज मोस्ट प्रोन. बऱ्याच वेळा आपले क्रिकेट पण शोल्डर इंजरीज त्यांना आहेत
नी इंजरीज आहेत आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की ज्यांना एक पॉसिबिलिटी असते ते इंडियन क्रिकेटला थांबत नाही, लगेच साऊथ आफ्रिकेला जा, लंडनला जा, इंग्लंड जा, तिथं ट्रीटमेंट ते पण आपण इथं बघायला पाहिजे की जे लाईट ॲड प्लेस आहेत जे खेळाडू आहेत त्यांना आपण कसं इथं रोखू शकतो, कशी वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट देऊ शकतो, कारण आपल्याकडेही तसे डॉक्टर्स आज उपलब्ध आहेत. मी स्वतः जास्त नी सर्जरी करतो, आर्थ्रोस्कोपिक स्पोर्ट्स मेडिसिन सर्जरीज करतो, पण ह्या जेव्हा आपण हे सीएमई घेऊ त्यात ह्याची माहिती देऊ की कसं आपण इंजरीज प्रिव्हेंट करू शकतो, झाल्या तर कशा लवकर बदल करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा आपण करूया की त्याची डेट लवकरच फिक्स करायचे. माझे सहकारी डॉक्टर राहुल जोगे आलेले आहेत, डॉक्टर अपूर्व शिंपी आहेत, ते पण मला मोठ्या प्रमाणात माझ्या ISM इंटरनॅशनल स्पोर्ट्स मेडिसिनच्या प्रेसिडेंटशिपचे कार्यक्रम घ्यायला मदत करतात. याची अॅन्युअल कॉन्फरन्स ही आहे तेव्हा पण मी सगळे पीडियाच्या डॉक्टर्सना बोलेन, ती गोव्याला आहे, तर जवळजवळ बोलत होते माझ्याशी की ती जयपूरला आहे म्हणून. ती ISM ची अॅन्युअल मीटिंग January 27, 28, 29 वीकेंड आहे, ती गोव्याला सिद्धार्थी गोवामध्ये आहे. तरी आपण पीडीएसाठी एक स्पेशल पॅकेज देऊ म्हणजे जे गोव्याला आपण सगळ्यांनी यावं, त्याला ही माझी प्रेसिडेंटशिपची महत्वाची मीटिंग होणार आहे आणि त्याचवेळेस ऑल इंडिया ऑल एशियातून आम्ही डॉक्टर्स बोलत आहे. तर परवाच माझे काही डॉक्टरांची चर्चा झाली, काही ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर्स पण येणार आहेत, हाँगकाँग येणार आहेत, चायनाहून येणार आहेत, मिडल ईस्टहून येणार आहेत डॉक्टर्स. ऑलरेडी आपल्याकडे 8 ते 9 इंटरनॅशनल फॅकल्टी झालेली आहे ह्या कॉन्फरन्ससाठी, तर मी ऑफिशियल सर्टिफिकेट तुम्हाला पाठवलं जे कोणी आपण त्यांचं पार्टिसिपेशन पुण्यातून झालं पाहिजे. जसं आमचं फिजिओथेरपी कॉलेज आहे पुण्यात, 8 फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत, ते पण सगळे भाग घेतील. आणि स्पोर्ट्स मेडिसिन इज नॉट ओनली अबाउट डॉक्टर्स, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स. जसं डॉक्टर्स एक बॅच झाला, पण सायकोलॉजिस्ट एक झाला, न्यूट्रिशनिस्ट एक झाला, त्याचबरोबर नर्सियर्स ते झाले, नंतर टीम फिजिशियन्स एक झाले, कोचेस एक झाले, एक ऍडमिनिस्ट्रेटर झाला, त्यामुळे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज पीपल. आणि हे सगळे मिळून स्पोर्ट्स मेडिसिन बनतं. असं नाही की फक्त ऑर्थोपेडिक सर्जन किंवा डॉक्टर हाच एक स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्ट होऊ शकतो. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज पीपल अँड वन्स दे वर्क टुगेदर देन वी कॅन रिअली एनहान्स अवर स्पोर्ट्स परफॉर्मन्स. आणि शेवटी मला एवढं सांगू इच्छितो की या माध्यमातून जर काही आपण करू शकलो आणि आपण जे तसं पाहिलं तर कॉमनवेल्थ युनियनमध्ये कमी पडतो. चायनाला जर तुम्ही पाहिलं तर 30 वर्षापूर्वी त्यांचे मेडल्स आणि आपले मेडल्स 10 च्या आतच असायचे, आज आपले मेडल्स 10 च्या आत आहेत पण त्यांचे मेडल्स 50 च्या पुढे आहेत. म्हणजे हे बघून एक मनाला त्रास होतो की जी कंट्री 30 वर्षापूर्वी आपल्यासारखीच होती पण ते आज कुठल्या पुढे गेले. म्हणजे अमेरिकेला कॉम्पिटिशन त्यांनी मागच्या वेळेस दिली, पहिला नंबर आला असतो, सुवर्णपदक मॅक्झिमम त्यांची होती, तर आपण का करू शकत नाही. तर ह्याच्यात पॉलिटिक्स मध्ये जाण्यापेक्षा किंवा लोकांना काही गव्हर्नमेंट फॅसिलिटीज देत नाही हे नाही, आपण एक थोड्या काही आपल्या माध्यमातून काय करता येईल तेवढं करावं. म्हणजे मला जसं लोक खूप बोलतात की नाही हे नाही ते नाही, याचं बरोबर नाही स्वभाव, तो बरोबर नाही, साई काही करत नाही, गव्हर्नमेंट स्पोर्ट्स मिनिस्टर काही करत नाही, ते जाऊ दिलं, ते काही करत नाही तर जाऊ दे. आपण काय करू शकतो की थोड्या पण प्रमाणात का असू ना, हे सीएमई घेऊ, काही लोकांना अजून उत्तेजित करू, काही पॅम्फलेट्स देऊ, काही माहिती देऊ. म्हणजे त्यांनी काय लगेच आपल्याला उद्या 50 गोल्ड मेडल मिळणार आहे असं नाही, पण एक आपली जबाबदारी म्हणून ते काहीतरी केलं तरी असं तरी होईल. म्हणजे काही न करण्यापेक्षा ही थोडीफार तरी ऍक्टिव्हिटी माझ्या या 2 वर्षाच्या पिरियड मध्ये झाली तरी मी म्हणेन की हे खूप झालं. म्हणजे एव्हरीबडी हॅज टू कॉन्ट्रीब्युट, यु नो, आस्क नॉट व्हॉट दे कॅन डू, आस्क व्हॉट यू कॅन डू. म्हणजे आपण जेव्हा एक बोट कोणाकडे दाखवतो तर 4 बोट आपल्याकडे असतात, दॅट इज व्हॉट आय फील की आपण काम केलं पाहिजे. तर या 2 वर्षात पीडीएच्या मदतीने आणि सेंचुरी हॉस्पिटलचं फिजिओथेरपी कॉलेज आणि बाकी सगळ्यांच्या मदतीने नक्की आपण काय करू. आज आपण ह्या सगळ्या आपण सगळे या ठिकाणी आला, माझा सत्कार केला, मला खूप बरं वाटलं की पुणे डॉक्टर्स असोसिएशनने बोलवलं. मी त्याच्यासाठी सगळ्या मेंबर्सचा धन्यवाद देतो, सगळे कमिटी मेंबर्स, आपले प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेजरर, प्रेसिडेंट इलेक्ट, व्हाईस प्रेसिडेंट यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी माझा सत्कार केला. आणि खास करून डॉक्टर राजेंद्र जगताप यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी हा आजचा कार्यक्रम घडून आणला. थँक्यू व्हेरी मच.